इंदाते आयोगाच्या शिफारसीसाठी दसनाम गोसावी समाजाकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. गोसावी समाजाने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इंदाते आयोगाच्या शिफारस मान्य करावी अशी मागणी निवेदनातून केली. गोसावी समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार असल्याचंही यात नमूद असल्याचं नमूद करण्यात आलं आणि येत्या 29 जानेवारी रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर शंखनाद आंदोलन करण्याचंही यावेळी समाज बांधवांनी बोलून दाखवलं आहे. एकत्र येऊन यामध्ये विशेषतः सांगावयाचं म्हणजे की सर्व संघटना, सर्व संस्था आणि सर्व इतर जे समाजबांधव कार्यरत आहेत हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचे जे इथं जे आज निवेदन जे द्यायचं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की दशनाम गोसावी समाजाचे जे मूळ मंदिर मठांचे जे जमिनी आहेत त्या जमिनी शासनाने पूर्ववत मूळ दशनाम गोसावी समाजाच्या ताब्यात द्याव्यात. या मंदिरांवर काही बहुसंख्याकडून जे आहे की त्यावर ट्रस्ट निर्माण करण्यात संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत, त्या संस्था खारिज करून फक्त आणि फक्त दशनाम गोसावी समाजाचे लोक त्यामध्ये घ्यावेत. त्यामध्ये साधारणतः नवीन ट्रस्ट नियुक्त करून नवीन विश्वस्त नियुक्त करून त्या विश्वस्तांमध्ये किमान 65-70% दशनाम गोसावी समाज बांधव असावेत अशी आमची मागणी आहे. त्यानंतर आमचा समाज जो आहे दशनाम गोसावी समाज हा गावागणिक एखादे घर त्याहूनही अजून पाहता पाहिले असता की साधारणतः 2-4 गावामध्ये एखादे घर अशी आमची अत्यल्प परिस्थिती आहे. अशी परिस्थिती असल्या कारणास्तव जे बहुसंख्याक लोक आहेत त्या आमच्यावर घृणास्पद अत्याचार करत आहेत. त्या घृणास्पद अत्याचारामध्ये खून करणे, हातपाय तोडणे, महिलांचा बलात्कार करणे, तेवढंच काय तर आमच्या ज्या स्वतःच्या जमिनी आहेत त्यासुद्धा हडप करण्याचे प्रकार हे बहुसंख्याक लोक करत आहेत. आज भारताच्या 72 वर्षानंतर देखील ही परिस्थिती आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे निश्चितच प्रशासनासाठी, राज्य सरकारसाठी व केंद्र सरकारसाठी. तर त्यानंतर माननीय केंद्र सरकार यांनी साधारण 2015 या साली या दशनाम गोसावी समाजासह इतर जातींना मूळ प्रवाहात आणण्याकरिता इदाते आयोगाची नेमणूक केली. या इदाते आयोगाने पूर्ण भारताचे सर्वेक्षण करून यांना मूळ ह्या दशनाम गोसावी समाजाला व त्याच्यासोबत असलेल्या तत्सम जाती जमातींना मूळ प्रवाहात आणण्याकरता ज्या महत्त्वाच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी जानेवारी 2018 केंद्र शासनाकडे सादर केलेल्या आहेत. त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर केलेला आहे. तरी अद्याप देखील शासनाने त्या शिफारशी मान्य केलेल्या नाहीत. या शिफारशी मान्य कराव्या याकरिता दिनांक 29 जानेवारी 2019 रोजी संबंध महाराष्ट्रातील दशनाम गोसावी समाज बांधव धरणे आंदोलन करणार आहेत. तरी माझे या ठिकाणी सर्व समाजबांधवांना देखील आवाहन राहील की महाराष्ट्रातील सर्व दशनाम गोसावी समाज बांधवांनी आपापल्या परीने मुंबई आझाद मैदान येथे 29 जानेवारी 2019 रोजी उपस्थित राहावे व दशनाम गोसावी समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यास मदत करावे. ओम नमो नारायण. येणाऱ्या 29 तारखेला मुंबई येथे आझाद मैदानावर दशनाम गोसावी समाज यांच्या मार्फत आंदोलन शंखनाद आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी संबंध महाराष्ट्रातील सर्व युवकांना दशनाम गोसावी समाज युवा शक्ती मित्र मंडळाच्या मार्फत सर्वांनी उपस्थित राहावं असं या ठिकाणी नमूद करतो.